रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये। मंडपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची पाहणी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केली आहे। मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांची आरोग्य सेवा गेली 70 वर्ष अखंडितपणे सुरू आहे। सुरू असलेली ही आरोग्य सेवा कौतुकास्पद आहे। कर्मचाऱ्यांच्या कष्टामुळेच आजही ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या विश्वासाने प्रसूतीसाठी या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने येत आहेत। त्याचबरोबर शस्त्रक्रिया, औषधं व मोफत जेवण रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलं जातं। बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप आणि आम्ही सर्व पदाधिकारी मनपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत, असं प्रतिपादन यावेळी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केलंय। याप्रसंगी आरोग्य समितीचे अध्यक्ष व नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते। जैन समाजामध्ये पर्युषण उत्सवाला खूप मोठं महत्त्व आहे। हा उत्सव समाजामध्ये पवित्र म्हणून मानला जातो। जैन बांधव 10 दिवसांपर्यंत या पवित्र वृत्ताचे पालन करतात। पर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या 5 सिद्धांतांचं पालन केलं जातं। या 5 सिद्धांतांमध्ये अहिंसा, सत्य आदींचा समावेश आहे। जैन बांधवांच्या वतीने एकत्रित येऊन पर्युषण पर्व मोठ्या उत्साहात साजरं केलं जात आहे। नगर शहरातील व बाहेर गावावरून आलेल्या जैन बांधवांची सायंकाळपूर्वी ब्याळूची व्यवस्था व्हावी यासाठी मार्केट यार्ड येथे आदर्श व्यापारी मित्रमंडळ, मॉर्निंग क्रिकेट क्लब व भगवान महावीर चषक परिवाराच्या वतीने ब्याळू व्यवस्थेचं आयोजन करण्यात आलं आहे। हा कार्यक्रम परमपूज्य आलोक ऋषीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने संपन्न झालाय। जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहब यांच्या 122व्या जन्मदिनानिमित्ताने स्वर्गीय फक्कटचंदजी गुंदेचा यांच्या स्मरणार्थ आयोजित मधुमेह व उच्च रक्तदाब चिकित्सा तपासणी व उपचार शिबिराचं उद्घाटन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले। सातत्याने आनंद ऋषीजी हॉस्पिटल गरीब गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिरं घेत आहे, त्यामुळे रुग्णांसाठी हे एक वरदान ठरत आहे। ही समाजाच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे। समाजातील दुःख निवारण्याचं काम जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या वतीने होत आहे। या कार्याची व्याप्ती आणखीन वाढून त्याचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ व्हावा यासाठी हॉस्पिटलने आता यापुढेही अशी सेवा सुरू ठेवावी, असं प्रतिपादन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी यावेळी केलंय। याप्रसंगी मनसेचे सचिव नितीन भुतारे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांसह अनेक जण उपस्थित होते। वारुळाचा मारुती रोडवरील ख्रिश्चन दफनभूमीला नालेगाव ग्रामस्थांनी विरोध केलाय, मात्र आज 25 ऑगस्टला या दफनभूमीचं काम सुरू करण्यात आलं होतं। दफनभूमीचा भूखंड विखंडित न केल्यास ग्रामस्थ कुटुंबियांसह उपोषण करतील, असा इशारा यावेळी देण्यात आलाय। याप्रसंगी समाज बांधवांना शहरामधील ते राहत असलेल्या परिसरामध्ये आरक्षित केलेली जागा द्यावी अशा मागणीचं निवेदन मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना नालेगाव ग्रामस्थांनी दिलं आहे। या निवेदनाची दखल न घेतल्यास कुटुंबासोबत नालेगाव ग्रामस्थ मनपामध्ये उपोषण करतील, असा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक श्याम अप्पा नळकांडे यांसह अनेक जण उपस्थित होते। बसमध्ये एका महिलेची छेड काढली तर जाब विचारणाऱ्या दुसऱ्या महिलेला मारहाण करत बसमधून खाली ढकलल्याची घटना मंगळवारी सायंकाळी माळीवाडा बसस्थानकावर घडली आहे। या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी चौरे याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग आणि मारहाणीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस नाईक कविता गडाख करीत आहेत। या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।